नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आपण सर्वजण माझ्या प्रत्येक व्हिडिओला अतिशय चांगला प्रतिसाद देत आहात, त्यामुळं माझा उत्साह अजून जास्त वाढला आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पचन संस्थेच्या अशा आजाराबद्दल माहिती सांगणार आहे, जो आजार बऱ्याचदा आपण मूळव्याध, भगंदर, बवासीर किंवा आतड्याचा क्षयरोग किंवा आतड्याचा कॅन्सर असेल असं समजूनच उपचार करायला जातो. अशीच लक्षणं असणारा मात्र वेगळा असणारा हा आजार, ज्याचं नाव अल्सरेटिव्ह कोलायटिस. आणि याच महत्त्वाच्या आजाराच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत. हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळं खानपानाच्या ज्या सवयी आहेत त्यासुद्धा आपल्या बदललेल्या आहेत. वेळेवर जेवण न करणं किंवा बाहेरचं खाणं किंवा दूषित अन्न खाणं, अशा ज्या काही घटना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात आणि त्याकडं आपण सर्रासपणे दुर्लक्ष करतो, मात्र आपल्याला अशा प्रकारच्या आजाराला बळी पडण्याची वेळ येऊ शकते, ज्यामुळं आपली पचन संस्था जी आहे ती पूर्णपणे धोक्यात येऊ शकते. म्हणून हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं कुठली असतात, त्याची कारणं काय काय असतात, त्याच्यासाठी कुठल्या तपासण्या कराव्या लागतात आणि या आजारामध्ये काय पथ्यपाणी पाळावे लागतात, सोबतच या आजारावर कुठली औषधं गुणकारी ठरू शकतात, याबद्दल सविस्तर पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीट सविस्तर समजतील आणि तुम्ही नक्कीच या आजारापासून दूर राहाल आणि वेळीच त्याचं निदान होऊन, वेळीच उपचार होऊन तुम्हाला ह्या आजारापासून मुक्ततासुद्धा नक्कीच मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात ह्या आजाराची लक्षणं काय असतात. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं ते म्हणजे दिवसातून 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा संडासला जावं लागणं, संडासला जाण्याच्या अगोदर पोटात जोराची कळ येणं, संडासमध्ये शेम किंवा आव पडणं, ज्याला आपण पांढरा स्त्राव असं देखील म्हणतो, यासोबतच रक्त मिश्रित संडास होणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं लक्षण ह्या आजारामध्ये आहे. आणि अशा प्रकारची रक्तमिश्रित संडास जर आपल्याला वारंवार होत असेल तर शरीरातलं रक्त कमी होऊन आपल्याला ॲनिमिया अर्थात पांढरा कावीळ होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि या आजारामध्ये रुग्ण रात्री गाढ झोपेतून उठून संडासला जातो. या लक्षणांच्या बरोबर अजून काही लक्षणं आपल्याला काही रुग्णांच्यामध्ये बघायला मिळतात, जसे की वारंवार तोंड येणं, जिभेवर किंवा गालाच्या आत तोंडामध्ये जखमा होणं, सांधेदुखी होणं, त्वचेवर पुरळ येणं, त्वचा खाजवणं, वजन कमी होणं हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण याच्यामध्ये आहे. आणि पिवळी कावीळसुद्धा या रुग्णांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर मित्र हो, अशा प्रकारची जर लक्षणं आपल्यामध्ये दिसत असतील तर नक्कीच आपल्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार असू शकतो. हा आजार कोणाला जास्त होऊ शकतो तर 15 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. तरुण मुलांच्यामध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. ह्या आजाराचं कारण जर आपण बघितलं तर ज्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक ताणतणाव आहे अशा लोकांना हा आजार जास्त होतो. जे लोक सतत बाहेरचं खातात, उघड्यावरचं खातात, त्यांना होऊ शकतो. यासोबतच जर आपलीच प्रतिकारशक्ती आपल्याच शरीराच्या काही पेशींच्या विरोधात काम करत असेल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲटोइम्युन डिसऑर्डर असं म्हणतो, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण ह्या अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजाराच्या मागं आहे. ह्या आजारामध्ये आपल्याला काय काय तपासण्या कराव्या लागतात, याच्या नावावरून आपल्या लक्षात येतं की हा कोलायटिस म्हणजे कोलॉनचा आजार आहे. कोलॉन म्हणजे मोठं आतडं. तर मोठ्या आतड्याच्या संबंधित जर काही तपासण्या आपल्याला करायच्या असतील तर त्याला आपण कोलोनोस्कोपी असं म्हणतो, अर्थातच संडासच्या जागेमधून एक नळी दुर्बिणीच्या माध्यमातून आपल्याला ही तपासणी करता येते, ज्यामध्ये ह्या आतड्याच्यामध्ये झालेल्या जखमा किंवा झालेले बदल आपल्याला दिसून येतात. यासोबतच या माध्यमातून आपण तिथला काही भाग किंवा छोटासा तुकडा काढूनसुद्धा तो तपासणीसाठी आपण पाठवू शकतो. आणि काही रक्ताच्या तपासण्यांच्या माध्यमातूनसुद्धा या आजाराचं निदान आपल्याला करता येऊ शकतं. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजाराला बऱ्याचदा मूळव्याध
किंवा आतड्याचा टी बी समजून उपचार केले जातात किंवा त्याच्यासारखीच लक्षणं असल्यामुळं बऱ्याचदा रुग्णांची आणि काही डॉक्टरांची सुद्धा गफलत होऊ शकते. आणि म्हणून या तीन आजारांच्या मध्ये नेमका काय फरक आहे ते सुद्धा आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. तर पाहूयात. नंबर एक, अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये तीन किंवा तीनापेक्षा जास्त वेळ संडासला जावं लागतं. आतड्याचा टी बी असेल तर त्यामध्ये रुग्णाला नॉर्मल वेळात संडासला जावं लागतं. काही वेळेला या संडासला जाण्याचं प्रमाण वाढूसुद्धा शकतं. आणि मूळव्याधीमध्ये रुग्णाला रोजच्या इतकंच संडासला जावं लागतं. दुसरा फरक, अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये रक्तमिश्रित संडास होते. आतड्याच्या टी बीमध्ये संडासमध्ये रक्त येत नाही. आणि मूळव्याधीमध्ये मात्र संडासच्या अगोदर किंवा संडासच्या नंतर रक्त पडतं. तिसरा फरक, अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये वजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं. आतड्याच्या टी बीमध्ये भूक कमी होते, रुग्णाला ताप येतो आणि चा परिणाम म्हणून वजनसुद्धा कमी होतं. मात्र मूळव्याधीमध्ये रुग्णाचं वजन कमी होत नाही. आणि चौथा फरक, अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये रुग्णाला रात्री गाढ झोपेतून उठून संडासला जावं लागतं. आणि आतड्याच्या टी बीमध्ये रुग्णाला पोटदुखीचा त्रास जास्त असतो. आणि मूळव्याधीमध्ये रुग्णाला रात्रीच्या वेळेला झोपेतून उठून संडासला जावं लागत नाही. तर मित्र हो, जवळपास सारखी लक्षणं वाटणाऱ्या त्या तीन आजारातला फरक नक्कीच लक्षात ठेवा. आता पाहूयात ह्या अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजारामध्ये रुग्णांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे. कारण मित्र हो, प्रत्येक आजारावर उपचार घेत असताना औषध गोळ्यांच्या बरोबरच काही पथ्यपानी आपल्याला पाळावी लागतात. आपल्या जीवनशैलीमध्ये, आहारविहारामध्ये, खानपानामध्ये आपल्याला बदल करावे लागतात. तसंच अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये सुद्धा आपल्याला काही काळजी घ्यावी लागणार आहे. ती अशी, बाहेरचं खाणं किंवा कच्चं अन्न खाणं, शिळं अन्न खाणं अशा रुग्णांनी आवर्जून टाळायचं आहे. जर ते असं करत असतील तर त्यांना त्यांच्या आतड्याचा अजून जास्त संसर्ग होण्याची शक्यता बळावते. नंबर दोन, मगाशीच बोललो मी या आजारामध्ये एक मुख्य कारण ते म्हणजे मानसिक ताणतणाव. या मानसिक ताणतणावाचं नियोजन आपण योग्य पद्धतीनं करायचं आहे. त्यासाठी मग व्यायाम असेल, ध्यानधारणा असेल किंवा प्राणायाम असतील अशा प्रकारची, किंवा आपलं छंद जोपासणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या मनावरील मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. जेणेकरून या आजारामध्ये सुद्धा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. नंबर तीन, बऱ्याचदा औषध गोळ्या घेतल्यानंतर थोडं बरं वाटतं आपल्याला आणि म्हणून मग आपण मनानेच औषध गोळ्या बंद करतो. मात्र असं न करता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध गोळ्या बंद करायच्या नाही आहेत. या आजारावर नक्कीच नियंत्रण ठेवता येऊ शकतं. मात्र आपली जीवनशैली आपण बदलली पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलेल्या महत्त्वपूर्ण सूचना आपण तंतोतंत पाळणं गरजेचं आहे. बाहेरचे अन्नपदार्थ आपण नक्कीच वर्ज्य करायचे आहेत. बऱ्याचदा आपण प्रवासात असेल किंवा बाहेर कुठं राहत असू आपण तर ते आपल्याला खावे लागतात. अशा वेळेला आपण तिथं चांगले शिजलेले, चांगले उकडलेले अन्नपदार्थ खाणं गरजेचं आहे. कच्चे किंवा उघड्यावरचे अन्नपदार्थ आपण आवर्जून टाळावेत. आता पाहूयात या आजारावर उपचार पद्धती कुठल्या कुठल्या आहेत. नक्कीच होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये या आजारासाठी किंवा कुठल्याही पचन संस्थेच्या संबंधित आजारासाठी या होमिओपॅथिक औषध उपचार पद्धतीमध्ये अत्यंत गुणकारी औषधं उपलब्ध आहेत. ही औषधं फक्त त्या अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजारालाच दुरुस्त करत नाहीत तर संपूर्ण त्या रुग्णाची जी प्रकृती आहे, मानसिक प्रकृती असेल किंवा शारीरिक प्रकृती असेल, इतर काही आजार असतील किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिसमुळे शरीरावर झालेले परिणाम असतील ते, तर ह्या सगळ्यांना दुरुस्त करण्यासाठीचं महत्त्वाचं काम होमिओपॅथिक औषधं अत्यंत चांगल्या प्रकारे विना दुष्परिणाम करू शकतात. मात्र ही औषधं तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत. तर मित्र हो, पचन संस्थेच्या संबंधित असणारा हा एक महत्त्वाचा आजार अल्सरेटिव्ह कोलायटिस, याबद्दल तुम्हाला नक्कीच चांगली माहिती मिळाली. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.